नमस्कार मुलानो, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग टीचर। 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 गुड मॉर्निंग। ब्रांड मुंबई महानगर पालिका शिक्षण विभाग अंतर्गत। गुड मॉर्निंग बालानो। ब्रांड मुंबई महानगर पालिका शिक्षण विभाग अंतर्गत शाळा बंद पण शिक्षण सुरू या प्रकल्पात मी अक्षता सूर्यवंशी अभ्युदय नगर उच्च प्राथमिक मराठी शाळा काळा चौकी ऑनलाइन क्लास मध्ये आपणा सर्वांचं स्वागत करत आहे। आज आपण मॅडम शेअर स्क्रीन एनेबल करा। आज आपण इयत्ता सातवी विषय सामान्य विज्ञान मधील धडा सोळावा नैसर्गिक साधन संपत्ती यामध्ये वन संपत्ती आणि सागर संपत्ती या घटकाचा आज अभ्यास करणार आहे। गेल्या वेळी आपण नैसर्गिक साधन संपत्ती मधील भूगर्भातील साधन संपत्ती यामध्ये काय काय पाहिलं होतं आठवतंय का रे तुम्हाला? सांगा बघू। खनिज तेलाची निर्मिती, नैसर्गिक वायू, सीएनजी ची वैशिष्ट्ये, व्हेरी गुड, लिक्विड फाइव, पेट्रोलियम गॅस, व्हेरी गुड, आणि वनस्पती। हा, आणि वनस्पतीचे आपण काय पाहिले होते? थोडेसे जंगलाची कार्ये फायदे पाहिले होते। बर, आता मला सांगा अजून वनस्पतीचे फायद्यांमध्ये औषधी वनस्पती यांची तुम्हाला मी नावे सांगितली होती आणि त्यांचे फायदे सांगितले होते। तर अजून आता सांगा बघू आणखी काय काय जंगलाचे फायदे असतात। जंगल आपल्याला खोकला कफ दूर करण्यासाठी, व्हेरी गुड, कडुनिंब ताप सर्दी यावर इलाज, व्हेरी गुड। एकटीच मुलगी सांगते, मळमळ यावर इलाज, व्हेरी गुड। कोणा मलेरिया औषध, बेस अतिसारवर इलाज, व्हेरी गुड, व्हेरी गुड। आता आणखी काही फायदे आपण जंगलाचे बघूया। बघा काय काय जंगलामुळे आपल्याला, वनामुळे जमिनीची धूप रोखली जाते, जमिनीत पाणी मुरते, पूर दुष्काळ यासारख्या आपत्ती रोखण्यास जंगलाची आपल्याला काय होते, मदत होत असते। वनामुळे फळे, औषधे, मसाले, रंग, तसंच जनावरांसाठी चारा, शिवाय जळण्यासाठी आणखी वस्तू बनवण्यासाठी लाकूड हे आपल्याला कुठून मिळते? जंगलापासूनच मिळत असते। वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी सुद्धा आपल्याला या जंगलाचा उपयोग होत असतो, जंगलाचा फायदा होत असतो। शिवाय बाष्पीभवनाचा वेग कमी करण्यासाठी जंगलाचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग होत असतो। याशिवाय तुम्हाला माहित, रबर माहित आहे का रे मुलांनो? रबर, हो टीचर, रबर माहित आहे। आपण खूप साऱ्या गोष्टींसाठी रबराचा उपयोग करत असतो। रबर भरपूर प्रमाणामध्ये, भरपूर वस्तू या रबराच्या बनवलेल्या जातात। रबर कसं बनतं हे माहित आहे तुम्हाला? नाही ना? आपण जरा रबराविषयी आपण थोडी माहिती घेऊया। हे जे रबर आहे ते रबराच्या झाडापासून मिळत असते, रबराच्या झाडापासूनच आपल्याला मिळत असते। रबरात बघा, हे रबराचं झाड आहे, या रबराच्या खोडावर चिरा पाडून तो जो चीक आहे, रबराचा चीक, त्याला लॅटेक्स म्हणतात। आणि हा पांढऱ्या रंगाचा आणखी कसा आहे, त्याला एक विशिष्ट वास असतो। दिसतोय तुम्हाला चित्रामध्ये? त्या रबराच्या झाडाच्या खोडावर चिरा पाडून हा एका भांड्यामध्ये गोळा केला जातो चीक, आणि
या चिकालाच लॅटेक्स म्हणतात. काय म्हणतात? लॅटेक्स म्हणतात. बरोबर. आता हा रबर जो आहे, रबरामध्ये स्थितीस्थापकता असते. स्थितीस्थापकता म्हणजे काय रे? स्थितीस्थापक म्हणजे काय? हा सांगा. स्थिर. इलॅस्टिसिटी इथे दिलेलं आहे. म्हणजे रबराचा हा गुणधर्म आहे कोणता? लवचिकपणा. रबरामध्ये काय असतं? कोणता गुणधर्म आहे रबराचा? लवचिकपणा. लवचिकपणा हा रबराचा काय आहे? गुणधर्म आहे. आता इथे मी तुम्हाला व्हल्कनायझेशन प्रक्रिया, आता हे जे मिळालेलं रबर आहे याचा वापर करण्यासाठी याच्यावर एक प्रकारची प्रक्रिया केली जाते आणि त्या प्रक्रियेला व्हल्कनायझेशन म्हणतात. आता ही प्रक्रिया कशी केली जाते? तर या रबरामध्ये, रबराचा चीक असतो, या लॅटेक्स मध्ये गंधक मिसळलं जातं. काय मिसळलं जातं? गंधक मिसळलं जातं. आणि त्याच्यामुळे काय झालं? तर ते जे तयार झालेलं रबर आहे ते टिकाऊ आणि मजबूत स्वरूपाचं आपल्याला मिळायला लागलं. आणि याचा परिणाम औद्योगिक क्षेत्रामध्ये, आता रबर वस्तू बनवताना ती वस्तू कोणत्या कारणासाठी त्या रबराचा उपयोग केला जातो यावर गंधकाचं प्रमाण काय केलं जातं? अवलंबून असतं. आता आपण जो रबर बँड वापरतो तो बघा, थोडासाच आपण काय करतो, चालतो, त्याच्यामध्ये गंधकाचं प्रमाण कमी असतं. पण एखादा जास्त कठीण पदार्थ बनवायचा असेल तर त्याच्यामध्ये गंधकाचं प्रमाण काय केलं जातं? जास्त वाढवलं जातं, जास्त टाकलं जातं. आणि ही जी प्रक्रिया आहे त्याला व्हल्कनायझेशन म्हणतात. रबराच्या चिकामध्ये किंवा नैसर्गिक रबरामध्ये गंधक मिसळणे आणि ही जी प्रक्रिया असते आणि त्याच्यापासून नवीन रबर तयार केलं जातं आणि त्यालाच काय म्हणतात? व्हल्कनायझेशन. कळलं तुम्हाला व्हल्कनायझेशन म्हणजे काय? नैसर्गिक रबरामध्ये, नैसर्गिक रबरामध्ये जो आपल्याला हा रबराचा चीक मिळतो झाडापासून, त्या चिकामध्ये गंधक मिसळून ते 4-5 तास त्याच्यावर काय केलं जातं? मिश्रण एकत्र केलं जातं आणि त्यापासून जो रबर मिळतो तो टिकाऊ स्वरूपाचा असतो. आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये या रबराचा जास्त फायदा झालेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे वाहनांसाठी काय वापरलं जातं रे? वाहनांसाठी काय वापरतात? टायर, ट्यूब आणि हे रबर. आणि त्यामुळे औद्योगिक क्षेत्रामध्ये काय झाली? मोठी प्रचंड या टायर आणि ट्यूब हे कठीण रबर मिळाल्यामुळे या क्षेत्रामध्ये काय झाली? प्रगती झाली आणि त्याची मागणी, रबराची मागणी वाढू लागली. त्यामुळे मागणी वाढायला लागली म्हटलं की काय केलं? या रबराची झाडां काय केली गेली? झाडांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली. आता भारत जगामध्ये रबराचं झाड ब्राझील या देशात मोठ्या प्रमाणात आढळते. कोणत्या देशामध्ये? ब्राझील. आणि आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त केरळ या राज्यात या रबराचे उत्पादन जास्त प्रमाणात घेतलं जातं. जवळजवळ 50,000, हे बघा ही चित्र बघा, आता रबरापासून कोणकोणत्या वस्तू बनवल्या जातात? तर चेंडू आहेत, नंतर हा रबर माहिती आहे ना तुम्हाला? इरेजर, रबर बँड, रबर बँड. नंतर हे काय आहेत बघा, रबरी खेळणी आहेत, टॉय शूज सुद्धा रबरापासून बनवले. रबर शूज, व्हेरी गुड. मॅट, नंतर हे काय आहे बघा सांगा? स्टॅम्प आहेत, रबरी स्टॅम्प बनवले जातात. शिवाय रबरी वस्तू सुद्धा, शोभेच्या वस्तू, शोभेची फुलं रबरापासून बनवली जातात. असे जवळपास 50,000 पेक्षा जास्त वस्तू या रबरापासून बनवतात. आता या प्रकारे रबरासारखाच आपल्याला जंगलापासून काय मिळत असतं? जंगलातील झाडापासून कागद निर्मिती सुद्धा, कागद मिळते. हा कागद मिळते. आता ही कागद निर्मिती माहितीये तुम्हाला? ही झाडाला कापतात, त्याची साल काढतात आणि काढल्यानंतर त्याचं मिश्रण केलं जातं रंगामध्ये. नंतर त्याला मिक्स करून त्याचा पेपर मशीन मध्ये टाकून त्याचा एक पेपर तयार होते. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा कागद निर्मिती, कागद निर्मिती. आता कागद कोणत्या झाडापासून बन मिळतो रे आपल्याला माहितीये? कोणतं झाड?
सांगा बघू माहिती का तुम्हाला कोणत्या झाडापासून कागद ओंडके हे झाडाचे ओंडके असतात झाडाच्या लाकडाचे छोटे छोटे तुकडे असतात त्याला ओंडका म्हणतात पण झाडाचं नाव काय आंब्याच्या झाडापासून आपल्याला कागद मिळतो नाही पिंपळाच्या झाडापासून नाही तर बांबू आणि सुचिपर्ण सुचिपर्णी सुचिपर्णी याचा अर्थ काय रे सांगा बघू जरा सुचिपर्णी ज्या झाडाची पानं सुईच्या आकारासारखे असतात हो की नाही त्याला सुचिपर्णी वृक्ष म्हणतात असे सुचिपर्ण सुचिपर्णी वृक्षापासून पाईन सारख्या किंवा बांबू सारख्या या झाडांचे ही जी वृक्ष आहेत ही जी झाडं आहेत त्या झाडांच्या लाकडाचे ओंडके आणि त्या ओंडक्यांची साल काढली जाते काय केली जाते साल काढली जाते आणि त्याचे छोटे छोटे तुकडे तयार करतात आणि ते तुकडे आणि एक विशिष्ट प्रकारचं रसायन मिक्स करून त्याला भिजत ठेवलं जातं की बराच वेळ भिजत ठेवलं जातं आणि भिजल्यामुळे काय होतं तो जो लाकडाचा जो लगदा आहे लाकडाचा लगदा आहे त्याच्यातील तंतुमय पदार्थ काय होतात वेगळे होतात त्याच्यातील तंतुमय पदार्थ वेगळे होतात आणि त्या लगद्यामध्ये रंगद्रव्य मिसळून तो लगदा रोलर्सच्या साह्याने इथे चित्रामध्ये दाखवलेलं आहे बघा रोलरच्या साह्याने तो काय केला जातो लाटला जातो आणि तो लाटून पुढे आल्यानंतर त्याला सुकवला जातो आणि ड्राय झाल्यानंतर सुकल्यानंतर मग काय तयार होतो आपल्याला नवीन कागद मिळतो जो आपण बाजारातून विकत आणतो तो असं हे काय आहे कागदाचं आणि झाडाचं एकदम जवळचं नातं आहे वनाचं एकदम जवळचं नातं आहे म्हणून मुलांनो तुम्ही कायम लक्षात ठेवा काय कागद आणि झाडे यांचा खूप जवळचा संबंध आहे आणि म्हणून झाडे वाचवण्यासाठी काय वाचवणं गरजेचं आहे कागद वाचवणे गरजेचं आहे बरोबर आणखी एक लक्षात ठेवा की वहीची कोरी कोरे जे कागद आहेत वहीची कोरे कागद फाडू नये जुन्या वह्या ज्या आहेत त्या कोऱ्या कागदांसकट रद्दीमध्ये टाकायच्या नाही त्या काय करायचे ते कोरे कागद जमा करायचे एकत्र करायचे त्याची नवीन वही करायची पुढे बघा जिथे जिथे शक्य असेल तिथे आपण कागदाचा वापर करा टाळायचा पाटी पेन्सिलचा वापर करायचा आणि हे तुमच्या घरी रद्दी घेणारे येतात लोक किंवा कागद वेचणारे रद्दी घेणारे हे जे लोक आहेत ते आपल्याला नकळतपणे साधन संपत्तीचा सुयोग्य पुनर्वापर करण्यासाठी आपल्याला ते काय करत असतात हातभार लावत असतात म्हणजे आपल्याकडे जी रद्दी असते ती आपण कोणाला देतो रद्दीवाल्याला देतो ना पण तो रद्दीवाला काय करत असतो तो दुसऱ्या लोकांना देत असतो आणि त्या कागदाचा पुनर्वापर केला जातो कळलं का असा हा पुनर्वापर तुम्ही कधी केला करता का रे कागदाचा पुनर्वापर करता का नाही करत फेकून देता तुम्ही काय करता कागद घेता गुंडा गोळा करता आणि फेकून देता पण तुम्हाला मी आता याच्या पुढे एक घरगुती रद्दीचा कागद जो आहे त्याचा पुनर्वापर कागदाची पुनर्निर्मिती कशी केली जाते ते मी तुम्हाला सांगणार आहे बघा कागदाची पुनर्निर्मिती कशी करू शकतो आपण तुम्ही सुद्धा हा प्रयोग घरच्या घरी करू शकता टाकाऊ कागदापासून म्हणजे आपले जे रद्दी कागद असतात वर्तमान पेपर जे असतात त्या कागदापासून आपण नवीन कागद तयार करू शकतो तर त्याच्यासाठी काय काय लागतं तर रद्दी पेपर्स लागतात रद्दी पेपर्स असतात किंवा आपण वापरलेले कागद आहेत त्याचे तुकडे करायचे आणि ते न्यूज पेपर असतात आणि ते पाण्यामध्ये काय करायचे भिजत टाकायचे भिजल्यानंतर जो कागदाचा लगदा तयार होतो तो मिक्सर मधून काय करायचा असतो काढायचा आणि नंतर ते जे मिक्सर मधून काढलेले जे मिश्रण आहे ते एका चाळणीमध्ये काय करायचं सम प्रमाणात ते जे मिक्सर आहे ते सम प्रमाणात काय करायचं पसरवायचं ही चाळण आहे बघा दिसते का चाळण या चाळणीवर पहिला तुम्हाला पहिला कागदाचे तुकडे भिजत ठेवायचे ते मिक्सरला त्या तो लगदा मिक्सरला मिक्स करायचा ते मिश्रण चाळणीवर काय करायचं पसरवायचं आणि त्यातील हा आणि ते सुकून द्यायचं त्यामध्ये पाणी असलेलं जास्त असलेलं पाणी निघून जातं शिवाय
तो जो वरचा भाग आहे त्याला कापडाने किंवा कागदाने टिपून घ्यायचं आणि तो अलगद असा चाळणीतला जो पेपर आहे त्याच्यावर दुसरा एक पेपर ठेवायचा आणि इस्त्रीने काय करायचं प्रेस करायचं आणि त्याच्यामुळे आपल्याला हा असा कागदाचा जाडसर असा दुसरा कागद मिळतो की असा लिहिता येणार नाही त्याच्यावर पण त्याचा उपयोग पुठ्ठा म्हणून पॅकिंग म्हणून या पुठ्ठ्याचा आपण काय करू शकतो उपयोग करू शकतो. अशा प्रकारे आपण कागदाची पुनर्निर्मिती सुद्धा करू शकतो घरच्या घरी करू शकतो. याच्यामध्ये आणखी एक तुम्ही काय करू शकता वेगळं की तो लगदा जो आहे त्या लगद्यामध्ये तुम्ही जर बीट एखादं बीटाचा रस टाकला बीटाचा किंवा गाजराचा रस इवन कागदाची आपली झाडाची पानं जरी टाकली तरी ते वेगवेगळे रंग येऊन तुम्हाला रंगीत असा पुट्टा तयार करता येईल. समजलं का? म्हणजे आपण एक प्रकारे निसर्गाला काय करतोय मदतच करतोय. पुढे बघा आता वनश्री हीच धनश्री. काय एवढं असून सुद्धा आपण काय करत आहे जंगलातील लाकडं काय करत असतो तोडतच असतो. विकासाच्या व औद्योगिकीकरणाच्या नावाखाली जंगल तोडून आणि त्यामुळे मानवी समाजापुढे अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत. वृक्षतोडीमुळे तापमानात वाढ होते. बघा आपण ही जंगलातील झाडं तोडल्यामुळे तापमानात वाढ होत आहे. बाष्पीभवनाचे प्रमाण वाढत आहे. परंतु आता काय होतंय बाष्पीभवनाचं प्रमाण वाढलं तरी पर्जन्य वृष्टी मात्र त्या प्रमाणात होत नाही. म्हणजे पाऊसच पडत नाही. बाष्पीभवन वाढलं तरी पण पाऊस पडत नाही आणि त्यामुळे जमिनीवर जे पाण्याचे साठे आहेत ते सुद्धा कमी प्रमाणात पाण्याचे साठे आणि भूगर्भातील पाणी पातळी भूजल पातळी जी आपण म्हणतो ती भूजल पातळी सुद्धा काय होत नाही वाढत नाही आणि ही फार मोठी समस्या आपण समजून घ्यायला हवी. म्हणून तू लक्षात ठेवा की 400 वर्षापूर्वी सुद्धा संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगातून सांगितलेलं होतं कशाची वृक्षाची थोरवी वृक्ष का तुम्ही लावायचे सांगा बघू. तो माहिती आहे का रे तुम्हाला अभंग तुकाराम महाराजांचा अभंग माहिती आहे की जो सांगतात तुम्हाला आहे का कुणाला माहिती वृक्ष आणि वन याचे महत्व संत तुकाराम महाराजांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे. हा वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हे 400 वर्षापूर्वी संत तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितले की झाडे ही काय आहेत आपले मित्र आहेत आणि त्याचा ते सोयरे आहेत मित्र आहेत सोयरे आहेत. तरी सुद्धा आपण काय करत असतो या विकासाच्या औद्योगिकीकरणाच्या नावाखाली झाडांची तोड करत असतो झाडे तोडत असतो. आता हे बघा झाड तोडल्यामुळे झाडांचे दुष्परिणाम जंगलतोडीचे दुष्परिणाम कोणकोणते दुष्परिणाम आहेत बघा. उष्णता वाढेल जंगलातील झाडे तोडल्यामुळे उष्णता वाढेल पाऊस पडणार नाही. नंतर पुढे बघा हवेतील कार्बन डायऑक्साईड वायूचे शोषण कमी प्रमाणात होऊन काय वाढणार आहे उष्णता वाढणार आहे. नंतर ऑक्सिजन मिळणार नाही. वन्य प्राणी व मानव यांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागतील. म्हणजे काय जे जंगलापासून जे फायदे मिळतात आपल्याला जंगलापासून जे काही फायदे मिळतात ते काय होणार आहेत मिळणार नाही. हे काय आहेत जंगलतोडीचे दुष्परिणाम. म्हणजे एकंदरीत काय सगळ्या सोयी आपल्या ज्या सोयी सुविधा आहेत या सोयी सुविधांना काय करावं लागेल आपल्याला मुकावे लागेल. या सोयी सुविधा मिळणार नाहीत म्हणून जंगलाचे जतन संरक्षण करणे गरजेचं आहे. काय केलं पाहिजे जंगलाचं संरक्षण करणे गरजेचं आहे. जंगलाचे संवर्धन म्हणजेच जंगलाची वाढ करणे ही आपली जबाबदारीच नसून ते आपल्या सर्वांचे कर्तव्य सुद्धा आहे. काय आहे तुमचं माझं सगळ्यांचं काय आहे
संवर्धन करणे, या जंगलाचं काय करणे, या झाडांचं काय करायचं आहे, संवर्धन कर, संरक्षण करायचं आहे, आणि जंगला झाडांची वाढ कशी होईल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. मग त्याच्यासाठी काय करता येईल, तर वनीकरणासारख्या वृक्ष लागवडीच्या मोहिमा आपण, पण आता काय झाले, वृक्ष लावतात, झाडे लावतात, काय होतात, काय होत नाहीत, वाढत नाहीत, त्यांची काळजी घेतली जात नाही, पण असं करून चालणार नाही. मग शिवाय लाकडाला पर्याय म्हणून झाडे तोडायची नाहीये, लाकडाला पर्याय म्हणून आपण कोणत्या गोष्टींचा वापर केला पाहिजे, सौर ऊर्जा. लाकडं कशासाठी झाड तोडतो आपण, जळण्यासाठी, हो की नाही. मग त्याच्यासाठी आपण सौर ऊर्जेचा, सौर ऊर्जेचा जर वापर केला आपल्या स्वयंपाक घरामध्ये, शिवाय पवन ऊर्जेचा वापर केला पाहिजे. आता आणखी काय आहेत आपली जंगलाचे संवर्धन करण्यासाठी, तर बघा, विनाकारण झाडे तोडू नये. बघा, कमी वयाची झाडे तोडू नये, त्यांची काय व्हायला पाहिजे, पूर्ण वाढ, हा त्यांची वाढ पूर्ण होऊ द्यावी. शिवाय आपण लक्षात ठेवलं पाहिजे, जेवढी झाडे तोडली जात आहेत त्यापेक्षा जास्त झाडांची लागवड करावी व त्यांची काळजी घ्यावी. जंगल वापराबाबतचे जे असलेले जे कडक निर्बंध आहेत ते करायला पाहिजेत. शिवाय कायदा केला पाहिजे, नियम, या नियमांचं आपण काय केलं, करायला पाहिजे, पालन करायला पाहिजे. बरोबर, पालन करायला पाहिजे. मग याच्यासाठी आपण काय करू शकतो, आपण काय करू शकतो सांगा, बघ काय करू शकतो आपण. तर बघा, पृथ्वीच्या आरोग्य रक्षणासाठी वन संवर्धन करणे आवश्यक आहे. पृथ्वीचे आरोग्य राखणे म्हणजेच आपले आरोग्य राखण्यासारखे आहे. पृथ्वीचे आरोग्य राखण्यामध्ये ही जे जंगल आहेत, ही वने अतिशय महत्वाची भूमिका बजावतात. एका मोठ्या झाडामुळे, आता बघा, एक मोठ झाड काय करू शकत, एक मोठ झाड आपल्याला इतर दुसरी छोटी छोटी झाड, शिवाय काय, प्राणी पक्षी यांना काय करत असते, आसरा देत असते. एक मोठ जंगलातील एक मोठे झाडाचं काय, तर शिवाय काढला का स्क्रीनशॉट, विषारी कार्बन डायऑक्साईडचे शोषण करून झाडामुळे काय होतं, बघा, विषारी कार्बन डायऑक्साईडचे शोषण करून जागतिक तापमान वाढ कमी करते, आणि आपल्याला आपला जो प्राणवायू आहे ऑक्सिजन, त्या ऑक्सिजनचं काय करत असते, उत्सर्जन करत असते. पर मुलांनो, तुम्हाला हे माहित आहे का रे, बघा, की जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी व पर्यावरणाच्या संतुलनासाठी भूभागापैकी, आपल्या एकूण भूभागापैकी किती क्षेत्र या जंगलाखाली या वनाखाली असणे गरजेचं असतं, माहित आहे तुम्हाला? नाही ना? म्हणजे आपण किती आपल्या आपल्या भारत देशामध्ये, किंवा आपलं गाव आहे या गावामध्ये, आपल्या गावात किती झाडं, किती भूभाग झाडाखाली आला पाहिजे. तर जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी व पर्यावरणाच्या संतुलनासाठी एकूण भूभागापैकी 33% भूभाग हा जंगलाखाली वनाखाली असणे आवश्यक असते, कळलं का. आणि मग आता आपल्या भारताचा विचार केला, तर भारतामध्ये माहित आहे का तुम्हाला किती टक्के जमीन जंगलाखाली आहे, माहिती आहे कोणाला? नाही ना? आपल्या भारताचा जर विचार केला, आपल्या भारताचा विचार केला, तर भारतात 78,29,000 चौरस हेक्टर जमीन क्षेत्र वनाखाली असून, भारताच्या एकूण जमीन क्षेत्राच्या म्हणजे 23.81% जमीन क्षेत्र जंगलाखाली आहे. म्हणजे जवळजवळ बघा 10% क्षेत्र आपलं काय आहे, कमी आहे. समजलं का? भारतामध्ये 23.81% जमीन क्षेत्र जंगलाखाली आहे. यामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त जंगल काही राज्यांमध्ये आहे, तर काही राज्यांमध्ये कमी जंगल क्षेत्र आहे. तर सर्वात जास्त जंगले असणारे राज्य कोणते आहेत,
तर मध्य प्रदेश आहे, आंध्र प्रदेश आहे, महाराष्ट्र आहे, आणि काही राज्यांमध्ये कमी जंगले असणारी राज्य कोणती आहे, तर हरियाणा, पंजाब, बिहार, राजस्थान. हाँ, राजस्थान बरोबर. आता भारतीय सर्वेक्षणानुसार आपण आपला जर भारतातील सर्वेक्षणानुसार विचार करूया, बघा 1980 ते 2005 या कालावधीमध्ये किती, 1980 ते 2005 या कालावधीमध्ये 1,64,610 हेक्टर जंगलाचे खाणीमध्ये रूपांतर झाले, जंगल तोडले आणि त्याच्यात खाणी तयार केलेले आहेत, खाणीमध्ये रूपांतर झालेलं आहे. आणि 2009 ते 2011 या कालावधीमध्ये 367 चौरस किलोमीटर जंगलांचा नाश झालेला आहे. बघा ही केवढी आकडेवारी, या सगळ्याचा विचार केला होतोय, म्हणजे नावांनाव काय होत आहे, जंगलांचं प्रमाण कमी होत आहे. शिवाय जागतिक लोकसंख्येत प्रचंड वाढ होत आहे, जगामध्ये सुद्धा समस्या आहे ही कशाची, जंगल तोडीची. आणि त्याच्यामुळे काय होत आहे की तापमान वाढ होत आहे, जागतिक तापमान वाढ होत आहे लोकसंख्येमुळे. शिवाय आणखी कशामुळे होत आहे, तर मानव निर्मित कृतीमुळे. काय होत आहे, मानव निर्मित कृतीमुळे. कोणकोणते मानव निर्मित कृती आहेत आता माहिती आहे तुम्हाला, काय, कारखाने, उद्योगधंदे, कि प्रदूषण होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, कि वाहन चालवतो आपण वाहने, त्या इंधनापासून धूर तयार होतो, आणखी त्याच्यापासून जे विषारी वायूचं जे वाढतं प्रमाण आहे ते, त्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण 85% आहे. हा विषारी वायू कार्बन डायऑक्साईडचं पूर्ण 10 वर्षाचं जर संशोधन केलं आणि 10 वर्षामध्ये, या गेल्या 10 वर्षामध्ये कार्बन डायऑक्साईडचंच प्रमाण वाढत आहे आणि ते 85% आहे. म्हणून बघा, निसर्ग चक्र व्यवस्थित सुरू ठेवायचं असेल, आपलं हे जे निसर्ग चक्र जर व्यवस्थित ठेवायचं असेल तर झाडे लावणे व ती जगवणे आवश्यक आहे. झाडे जगवली तरच आपण पर्यावरण रक्षण करू, कळलं का? म्हणजे जेवढी पृथ्वी ही वसुंधरा आपल्याला देते त्याच्यापेक्षा आपण कितीतरी पट्टीने तिच्याकडून जास्त प्रमाणात घेत असतो. ही संपत्ती आहे, तिचा आपण काय करत असतो, वापर करत असतो. पण मग त्याच्यामुळे काय होतंय, निसर्गाचा काय जातोय, समतोल बिघडतोय. त्यामुळे काय होतंय, निसर्गाचा समतोल बिघडतोय. आणि हा समतोल व्यवस्थित राखण्यासाठी आणि हे निसर्ग चक्र व्यवस्थित सुरू ठेवायचं असेल तर झाडे जतन करणे, त्याचं संरक्षण करणे गरजेचं आहे. समजलं मुलांनो? आता त्यासाठी बघा, यासाठी आपण वसुंधरा दिन साजरा करतो. आपण काय करतो, वसुंधरा. आता काय आहे हा वसुंधरा दिन, माहिती आहे का तुम्हाला? वसुंधरा दिन होत का माहिती? हा बघा, 22 एप्रिल. हा 22 एप्रिल वसुंधरा कोणता दिवस आहे बघा, 22 एप्रिल हा दिवस आपण वसुंधरा दिन म्हणून साजरा करतो. आणि या वसुंधरेवरील म्हणजेच पृथ्वीवरील जे काय वने, माती, हवा, पाणी, म्हणजे हे नैसर्गिक साधन संपत्ती जी आहे, या सर्व नैसर्गिक साधन संपत्तीचा काळजीपूर्वक वापर करणे आणि पुढच्या पिढींसाठी त्याचे संवर्धन करणे, मानव निर्मित कृतीमुळे पृथ्वीवर होणारे प्रदूषण व पर्यावरणाची नासाडी रोखणे किंवा त्याला आळा घालणे याविषयी जनजागृती घडवून आणण्यासाठी गेल्या 45 वर्षापासून जगभर हा वसुंधरा दिन साजरा केला जातो. कळतंय का, किती वर्ष झाली आपण हा वसुंधरा दिन साजरा करतोय? 45 वर्ष झाली वसुंधरा दिन साजरा करत आहे. पण तरीही लोक जंगल तोड ही काय होत असते, होतच असते. म्हणून लक्षात ठेवा, काय लक्षात ठेवायला पाहिजे आपल्याला, तर अन्न, वस्त्र, निवारा किंवा इतर चैनीच्या वस्तू ज्या आहेत, ज्या आपण चैनीच्या गरजा म्हणून असो, ही प्रत्येक गरज ही पृथ्वीवरील नैसर्गिक साधन संपत्तीद्वारेच काय होत असते, भागवली जाते. कळते का मुलांनो तुम्हाला? आपल्या कोणत्याही गरजा, ह्या मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा किंवा इतर कोणत्याही गरजा ज्या आहेत, त्या आपल्या नैसर्गिक साधन संपत्तीद्वारेच भागवली जातात. या म्हणून या पृथ्वीबद्दल,
या वसुंधरे बद्दल कृतज्ञतेची भावना बाळगणे, आपली पृथ्वी स्वच्छ सुंदर व हरित ठेवणे ही प्रत्येकाचीच जबाबदारी आहे। काय आहे ही प्रत्येकाचीच जबाबदारी आहे। मुलांनो आता आपण काय करायचं आहे, आपली ही माझी वसुंधरा शपथ। तर मी हा व्हिडिओ तुम्ही ऐकायचे, ही शपथ तुम्ही उभे राहून ही फक्त शपथ काय करायची ऐकायची आहे। ज्यावेळी मी म्हणेन उभे राहा आणि ही शपथ मी घेत आहे, तुम्ही फक्त काय करायची आहे ऐकायची आहे। बघा तर तुम्ही ही अशी शपथ घ्या। नागरिक शपथ घेते की मी या भारत मातेला, या वसुंधरेला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करेन। या वसुंधरेला, या पर्यावरणाला माझी स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करेन। या वसुंधरेला, या पर्यावरणाला माझ्यापासून कोणतीही हानी होणार नाही याची दक्षता घेईन। मी या देशाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी कटिबद्ध राहील व माझ्याकडून पर्यावरणाला त्रास होईल असे कोणतेही काम मी करणार नाही। जास्तीत जास्त झाडे लावून या देशाला व वसुंधरेला स्वच्छ सुंदर हरित आणि प्रदूषण मुक्त करण्यासाठी प्रयत्न करेन। जय हिंद। समजलं? आता तुम्हीही काय करायचं आहे, अशी शपथ घ्यायची आहे। आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, त्याची उत्तरे तुम्ही द्यायची आहे। बघा रबराच्या चिकाला काय म्हणतात, रबराच्या चिकाला काय म्हणतात? लॅटेक्स। लॅटेक्स असे म्हणतात। हा लॅटेक्स म्हणतात, रबराच्या चिकाला लॅटेक्स म्हणतात। बर, वल्कनायझेशन प्रक्रिया म्हणजे काय रे? वल्कनायझेशन म्हणजे काय सांगा? वल्कनायझेशन म्हणजे रबर तयार करण्याची प्रक्रिया। हो, पण थोडी सांग ना प्रक्रिया काय करतात रबराच्या चिकामध्ये किंवा नैसर्गिक रबरामध्ये काय मिसळलं जात? गंधक मिसळलं जात। हा, आणि या प्रक्रियेला काय म्हणतात? वल्कनायझेशन। हो, पुढे दुसरा प्रश्न, भारतात सर्वात जास्त जंगले कोणत्या राज्यात आहेत? केरळ। केरळ, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, आणखी महाराष्ट्र। व्हेरी गुड। आणि कमी जंगले असलेली राज्य कोणती आहेत? हरियाणा, राजस्थान, पंजाब, बिहार। पंजाब आणि बिहार, कागद। पर पुढचा प्रश्न, कागद कोणत्या झाडापासून बनवला जातो सांगा? सुचिपर्णी किंवा बांबू। आता मी हा स्वाध्याय, हा मी स्वाध्याय देते तुम्हाला गृहपाठ। चलनी नोटांचा कागद कसा तयार केला जातो? जंगलापासून आपल्याला काय काय मिळते? आपली चलनी सांग ना, चलनी माहित नाही तुला? चलनी नोटा, चलन म्हणजे काय?
चालणाऱ्या नोटा, बाजारात चालणाऱ्या, बाजारात चालणाऱ्या नोटा, बाजारात चालणार बर चलने, चलन म्हणजे आपलं आपल्या देशाचं चलन, नोटा नाणी त्याला चलन म्हणतात. नंतर जंगलापासून आपणास काय काय मिळते सगळं जंगलाचे फायदे तुम्ही लिहायचे आहे. नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन व संवर्धन करण्याचे उपाय कोणते आहेत, तर काय करायचं हे उद्याच्या तासाला तुम्ही हा गृहपाठ करायचा. आपला इथेच तास संपूया, आपण उद्या भेटूया, तोपर्यंत थँक्यू, नमस्ते. थँक यू टीचर. बाय टीचर. बाय बाय टीचर. थँक्यू टीचर. थँक्यू टीचर.